तर चला लगेच नाणेफेक जिंकून इथं मात्र आपण पाहिलं तर आरसीसी राया संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर आपण लगेच आपलं फील्ड प्ले जे आहे ते सजवायचं, नटवायचं आहे, फुलवायचं आहे. यस, आपण जर पाहिलं तर हा सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप महत्वाचा आहे, कारण हा सामना जो विजय संपादन करेल तो निश्चित या स्पर्धेची गोड आठवण छोटी का होईना परंतु आपल्या घरी घेऊन जाईल, यात मात्र काही शंका नाही आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया आणि जेवढं स्पीडअप करता येईल ना तेवढं स्पीडअप करा. मित्र हो, ही स्पर्धा खूप चांगली आहे, ही कमिटी खूप चांगली आहे, तुमच्यासाठी थांबू शकते. वारंवार तुम्हाला सूचना केली जाते परंतु वेळ तुम्हा आम्हा कोणासाठी थांबणार नाहीये. त्याचं काम जे आहे ते वेळेस पूर्ण होते, तसंच आपलंही काम जे आहे ते वेळेस पूर्ण करायचं आहे. विनोद आणि जितू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. खास करून आपण विचार केला तर आडी स्पोर्ट किरवली संघाच्या माध्यमातून तर प्रियांस 11 आरसीसी राया या संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहू शकता. अप्पू, यस, खूपच चांगला नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे त्यांची खेळीही पाहायला मिळते. विनोद स्ट्रायकर मॅन आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकला जितू, दोघांकडे चांगली क्षमता आहे. आजवर खूप दिवस गाजवलेला आहे या संघाने सुद्धा. या वेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेने गॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न. मिस फील्ड पाहायला मिळते, एक धाव कम्प्लीट केली आणि दुसऱ्या धावीचा ही सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय की छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या अंतिम क्षणामध्ये आपल्याला खूप मागण्या पाहायला मिळत आहेत, कारण एक जिथं धाव होती तिथं मात्र या चुकीमध्ये दुसरी धाव कम्प्लीट केली. डावाला आगाज होतय, डावाच्या अकाउंट ओपन केल्या जात आहेत दोन धावेने. आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला होता, एलकुंदे, आणि इथं मात्र पाहू शकता आपण अफलातून प्रेक्षणीय नयन रम्य असा क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू मात्र सीमा पार फेकून दिलं पाहायला मिळते आपल्याला चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती दोन, इथं चार, अशा रीतीने आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या सहा. तीन ओव्हरचा हा सामना आहे मित्र, लक्षात ठेवायचं आहे. मागील सामना आपण जर पाहिलं तर 26 धावांचं 3 ओव्हर साठी होतं, परंतु अंतिम क्षणापर्यंत आपण तो सामना पाहिला होता. पुढील चेंडू या वेळेस मात्र इथेही इनफील्डच्या वरतून भेदलेला चेंडूला फेकून दिलेला आहे. अजून एकदा सीमार्शे बाहेर येतोय, धन 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 करीत चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 10 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. या तीन ओव्हरच्या षटकामध्ये एखाद्या ओव्हरला जर तुम्हाला अधिक धावा जर आल्या तर निश्चितच तो स्कोर कार्ड जो आहे ते भरपूर चांगला असताना दिसतंय, परंतु क्रिकेट जर आणि तर चा मुळीच खेळ नाहीये. ही तारेवरची कसरत आहे, तुमचा तोल थोडा तरी इकडे तिकडे जर झाला तर निश्चितच सामना तुमच्या हातातून गमावू शकतो, यात मात्र काही शंका नाहीये. इथं मात्र जर आपण पाहिलं तर स्ट्राईक राखली गेली विनोद यांनी, बॅक टू बॅक दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस अजून एक ब्लास्ट पाहायला मिळतोय, हाई चेंडू जाईल सीमार्शेपार, येईल अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आज आपण संपूर्ण दिवसामध्ये चौकारांच्या 4 ते 5 हॅट्रिक पाहायला मिळाल्या, विकेटच्या सुद्धा हॅट्रिक आपण पाहायला मिळाली, षटकारांचा तर पाऊसही पाहायला मिळाला. म्हणजे संपूर्ण दिवस आज प्रेक्षकांचं मनोरंजन होताना पाहायला मिळालं. खास करून या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या क्रीडानगरीमध्ये मान्यवर असतील, माझे लाडके प्रेक्षक असतील, खेळाडू वर्ग असतील, या सर्वांचं सरपंच उपसरपंच जयशंकर 2024 मध्ये मनस्वी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना वेलकम आणि सर्वांना जय श्रीराम. पुन्हा एकदा अप्पू तयार होते गोलंदाजी मार्क वरती.
आता मात्र पवित्रा चेंज केला होता परंतु चेंडूला सोडून दिला. आपण पाहिलं तर अतिशय वेग बन्नाट यूज केलं होतं परंतु इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. निश्चित आपण ज्यावेळेस चेंडू हाताळण्या अगोदर तुम्ही जर पवित्रा चेंज केला जातोय त्यावेळेस पंचांची जी नजर आहे तीही सुद्धा चेंज केली जाते. मग तुम्ही ज्या पवित्रेने खेळाल त्या पवित्रेने मात्र निर्णय दिला जातोय आणि तोच काम इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यस इथं मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. एका धावेवरती समाधान. एका धावेने आपण पाहू शकता स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 16 या अंकावरती लागली गेलेली आहे. टीम मीटिंग आपण घ्यायची नाही आहे. कॉर्नर मीटिंग घ्यायची नाही आहे. वेळ कमी खर्च करायचा आहे कारण आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. दोघांसाठी खरोखर महत्वपूर्वक सामना आहे कारण इथनं जो सामना जिंकेल तो निश्चित या स्पर्धेची गोड आठवण आपल्या घरी घेऊन जाईल कारण प्रत्येक दिवशी जो क्वालिफाय होतोय त्यासाठी इथं एक ट्रॉफी आहे यात मात्र काही शंका नाहीये. आपण पाहिलं तर यस गोलंदाजीच्या मार्क वरती माईस येतोय. नाव उच्चारत असताना थोडीफार मिस्टेक होऊ शकते कारण पहिल्यांदाच अशी नावं ऐकतोय त्याच्यामुळे उच्चारताना कुठेतरी गडबड होऊ शकते. परंतु नावामध्ये मी नेहमी म्हणत असतो सर्व काय असतं परंतु त्याहून अधिक कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं. तर पाहूया कुठला खेळाडू आपले कर्म चांगले करतोय ते पाण्यासारखं राहील. निश्चित गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया शतरक्षक आहे त्याच्या खाली आणि चुकी नाहीये आणि इथं मात्र पहिला गडी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये होत्या परंतु इथं मात्र पहिला चेंडू हाताळत असताना एक अप्लातून चेंडू हाताळला गेला आणि तिथं मात्र आपण पाहिलं तर जितू फसला गेला. झेलच्या स्वरूपात इथं मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. चला फलंदाजाला विनंती आहे की जरा घाई करायची आहे आणि आपली जागा लगेच घ्यायची आहे. शतरक्षण करणाऱ्या टीमला एक विनंती आहे की आपण आपला आनंद आपला उत्साह आपल्या जागेवरून साजरा करायचा आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. विशाल या वेळेस येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील सामना आपण जर पाहिला तर कुठेतरी फसत चालला होता परंतु विशालाने विशाल काही फलंदाजी केली आणि आपल्या संघाला तारून नेलं. आपल्या संघाला तारलं आणि त्या मॅचचा हिरो ठरला गेला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला गेला. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ होईल. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच हे सिद्ध होते की तू एका मॅच मध्ये चांगलं कार्य केलं म्हणून दुसऱ्या मॅच मध्ये तुझ्या हातून चांगलं कार्य होईल असं कधीही घडत नाही. आपण जर पाहिलं ना तर देवरुंग संघ या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा हा संघ या स्पर्धेतून बाहेर होतोय. म्हणजे आपण पाहू शकता या क्रिकेटच्या खेळामधून आपल्याला काय शिकवलं जातंय. प्रत्येक मुवमेंट आपल्या जीवनासाठी कारगर ठरत असते. आपण फक्त त्याच्यावरती खोलवर जाऊन विचार करणं गरजेचं आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला होता कारण विदाउट कॉल आपल्याला पाहायला मिळतं मंकी विकेट. आणि ज्या वेळेस चेंडू जागर डाट निघतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय त्यावेळेस फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला तर ती धाव दिली जाईल जर धाव कंप्लीट केली तर. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा. या वेळेस उडवलाय वाड शॉट बट लांबी गाठता येत नाहीये आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. निश्चितच आपण जर पाहिल्यानंतर चेंडू ज्या वेळेस बॅट मधून निघाला ना असं वाटलं होतं की सीमारेचा वेध घेईल परंतु अधिक 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 उंची गाठली परिणाम स्वरूप लांबी गाठता आली नाहीये आणि झेलच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज केतन जातोय मैदानाच्या आतमध्ये.
मागच्या मॅचचा हिरो आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये ठरतोय झिरो, कारण एकही धाव आपण त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. केतन जातो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या जोरीला हे सामन्याचं पूर्ण जे सूत्र आहे आपल्या हाती घ्यावं लागेल, खास करून विनोद आणि केतन यास, कारण तीन षटकांचा मित्र सामना आहे. त्यातल्या त्यात दुसऱ्या ओव्हरच्या दोन बॉल मध्ये दोन मोठे फटके खेळत असतात, दोन गडी बाद झालेले आहेत, म्हणजे हॅट्रिक वरती आहे. यस, मागील मॅच मध्ये जर माईस यांचा विचार केला तर बॅक टू बॅक लगातार चार विकेट घेण्याचा, याचा अर्थ डबल हॅट्रिक करण्याचा विक्रम केला होता. इथं मात्र पुन्हा एकदा हॅट्रिक वरती आहे, कारण बॅक टू बॅक दोन गडी बाद केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये दोन आतापर्यंत हॅट्रिक विकेट पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस तेज तर्रार चेंडू हाताळताना पाहायला मिळते. एक्सप्राइज डिलेव्हरी जणू काही वेगावरती स्वार होताना पाहायला मिळालं. माईस निर्धाव टॉटची होते सांगता. अजून एकही धाव खर्च केली नाहीये, एक जमीची बाजू, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केले होत्या. कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु चिंतेवरती पांघरून माईस यांनी टाकलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस उडवला, इथेही मिस टाइम झालेला आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण इथेही पाहायला मिळते. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये, परंतु तीन गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत. त्या बात आहे, मागील मॅच मध्ये सुद्धा आपली कर्म अर्पण करत असताना दाखवून दिलं की संघ माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी संघासाठी काय करेन हे दाखवून दिलेलं आहे. थोडा घाई गडा स्पीडअप करा. फलंदाजाला विनंती आहे की आपण आपली जागा लगेच घ्यायची आहे. बाद झाले फलंदाजाला विनंती आहे की आपण चला लगेच मैदानाच्या बाहेर, कारण आपल्याला जो सामना आहे दिवसा उजेडी खेळलं तर बरं आहे, कारण यानंतर जी होणारी मॅच आहे ती अतिशय महत्वाची, कारण या स्पर्धेची पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि ती पूर्णच्या पूर्ण चार षटकांची जर आपल्याला पाहायला मिळाली तर प्रेक्षकांचंही मनोरंजन होईल आणि कमिटीच्या माध्यमातून त्याचा आनंद व्यक्त करेल करता येईल आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्याचा आनंद लुटता येईल. त्यासाठी मित्र हो थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. धावसंख्या स्थिर आहे, अजूनही 16 धाव संख्येवरती थांबून राहिलेली आहे. म्हणजे जसं आपल्या सुईच्या टोकामध्ये धागा विणताना बार बार इकडे तिकडे जातोय, धागा विणत नाही, तशी गोलंदाजी माईस यांची पाहायला मिळते. धागा विणत नाहीये, म्हणजे रणांचा धागा जात नाही अजूनही. या वेळेस अजून एक खराब फटका, मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि अजून एक गडी बाद होतोय. क्या बात आहे, आज माईस यांनी खरोखरच सर्वांना खुश केलेला आहे. नेहमीच आपण फलंदाजाच्या माध्यमातून आनंद लुटत असतो, परंतु आज या ठिकाणी गोलंदाजाने मात्र आनंद लुटण्यास भाग पाडलेला आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिले तर बॅक टू बॅक चार गडी बाद केले होते आणि इथेही आपण जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये चार गडी बाद केलेले, अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. मिडन हॅट्रिक ओव्हर पाहायला मिळेल का याकडे आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. हॅट्रिक चेंडू आहे. निश्चितच पाहूया शेवटचा अंतिम चेंडू आहे. मिडन ओव्हर हातालेल का या उलट, इथं मात्र जर एखादा गडी बाद केला तर निश्चितच ती पाहायला मिळेल. यस, आपण जर पाहिलं ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो मात्र नॉन स्ट्राईकला माशासारखा तडफडतोय, कारण त्यांनीही चौकारांची हॅट्रिक या इनिंग मध्ये पेश केली होती, स्ट्राईक त्यालाही मिळत नाहीये. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाहीये. या ओव्हर मध्ये हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आणि तब्बल पाच गडी बाद केलेला आहे. क्या बात आहे, गुड ओव्हर, गुड ओव्हर. आज या टुर्नामेंट मध्ये रेकॉर्ड वरती रेकॉर्ड बनले जात आहेत की अनाधिक आलपर्यंत टिकून राहतील. एकही धाव खर्च केली नाही, पाच गडी बाद केले आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक 50 सुद्धा पाहायला मिळाली. सर्वाधिक धावा 123 धावांचा डोंगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं, म्हणजे आपण पाहू शकता सफल सफल टुर्नामेंट. आयोजकांची मेहनत रंग भरत असताना पाहायला मिळते. प्रत्येक इथं मात्र कमिटी मेंबरने आपापल्या पद्धतीने जो रंग भरलेला आहे त्याच्यानुसार या स्पर्धेची रांगोळी अधिक उठावदार दिसते आणि प्रत्येक मॅच दर मॅच अधिक गुण अधिक चांगली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धाव होत्या, कोणी विचार केला असेल की दुसऱ्या ओव्हर मध्ये एकही धाव येणार नाहीये, याला तर क्रिकेट म्हटलं जातंय. म्हणून तर मी नेहमी म्हणतोय की क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल साम्य आहे. माणसाचा जन्म कधी होतो हे सांगता येईल, परंतु त्याचा मृत्यू कधी
कधी होईल ते सांगता येत नाही. सामना कधी चालू होईल हे सांगता येईल, पण तो कधी संपेल हे सांगता येणार नाहीये. उद्या काय घडेल ते आज आपण वर्तवणार नाही, तसंच या ओव्हर मध्ये घडले त्या पुढच्या ओव्हर मध्ये घडेल काय हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून तर म्हटलं जात आहे की क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल मात्र आपल्याला साम्य मागव बघताना पाहायला मिळतंय. तर ओलिव्या खेळाकडे आपण पाहिलं तर तिसरं षटक अर्थात अरमात घेऊन येतोय. अरमान जर्सी क्रमांक 14, खूप सारे अरमान आहेत संघासाठी त्यांच्याकडून, परंतु माईस यांनी खरोखरच सर्वांना खुश केलेलं आहे, आनंदी केलेलं आहे. आणि आपल्यापासून दुसऱ्याला आनंद जर मिळतोय तर याच्या इतका मोठा कोणी भाग्यवान नाहीये मित्रांनो. गोलंदाज अरमान तनोताई गोलंदाजी मार्क वरती, या वेळेस आक्रमण पाहायला मिळते ऑन साइडला, दुरून क्षेत्रक्षय होतोय, मिस फील्ड चुकी पाहायला मिळते, चेंडू फरार दोन टांगांच्या मधून चौकार 20 धावा 20 ऑन बोर्ड. यस पहिली सेमी फायनल जी खेळणार आहे ते दोन्ही संघांना इथं मात्र विनंती आहे की आपण या टॉस साठी एलकुंदे आणि जे पी पी मांडा संघाचे संघ नायक प्लीज आपण या, आपण या स्पर्धेची पहिली सेमी फायनल खेळणार आहोत. तर नाणेफेकीसाठी आपण लगेच ताबडतोब यायचं आहे. इथं मात्र आव देखे ना ताव निकले इथं मात्र घेणे धाव, आणि दोघांचा तालमेल बिघडलेला आहे आणि गुड अँड वेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होत, परंतु तालमेलची कमी फलंदाजी तर मात्र बाद होताना पाहायला मिळालं रनआउटच्या स्वरूपात. निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिली ओव्हर खेळली होती त्यानंतर स्ट्राईक साठी तडफडत तडफडत बिचारा नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत होता, स्ट्राईक कधी येईल आतामध्ये. इथं मात्र प्रयास जरूर केला परंतु तो आत्मघातकी प्रयास आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले, एक धाव जरूर अर्जित केली गेली. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती लागली गेली आहे ती 21 धावा ऑन बोर्ड. आणि या 21 धावा जमवण्यासाठी आतापर्यंत आपण पाहतोय की 5 फलंदाज, याचा अर्थ अर्धा 6 फलंदाज, अर्ध्यापेक्षा जास्त संघ इथं मध्ये गारद झालेला आहे. म्हणजे किती एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, किती एक एक धावेसाठी मेहनत करावी लागते, किती एक एक धावेसाठी स्वप्न पाहावी लागतायत, तेव्हा कुठे धाव फलकावरती एका दुसरी धाव इथं मात्र जमली जाते एका षटकाच्या समाप्तीनंतर. या वेळेस उलटाच डिलिव्हरी आला तसा फेकून दिला, चेंडू सी मार्शे बाहेर गेला, 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी या षटकाराने मित्र म्हणेने या धावपलकावरती संजीवनी भरताना दिसते. आपण चर्चा करत होतो की धावांसाठी संघर्ष करत पाहायला मिळत होत, परंतु संघर्षमय एका फटका निघाला षटकारच्या रूपाने आणि धावसंख्येला मिळाला 11. धावसंख्या जर पाहिली तर 27 अंकांवरती आता मात्र जाऊन पोहोचली गेली आहे. अजूनही एखादा जर मोठा फटका आला तर निश्चितच गोलंदाजांना मात्र फाईट करण्यासाठी जो स्कोर हवा आहे ना तो मात्र उभा राहील. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. अरमान गोलंदाजी मार्गवरती, या वेळेस समोरच्या दिशेने ट्राय पाहायला मिळते, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कुठेतरी चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न. इथं मात्र एकच धाव सिंगल कंप्लीट केली जाते. आता मात्र हुशारीने चेंडू आताला होता, मागील चेंडू पाहिलं तर एक विकेट घेण्याच्या आशेने मात्र फुलटाच डिलिव्हरी आताली होती. आणि नेहमी जे चित्र पाहायला मिळते एखाद्या फलंदाजाला त्याच्या आवडीचा जर चेंडू दिला ना तर तिथं कधी कधी फसला जातो, तेच मनशा आशा आकांक्षा बालगल्या असतील. निश्चित अरमान याने अरमान घेऊन आताला फुलटाच डिलिव्हरी आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करताना पाहायला मिळाले. पाहूया पुढे चेंडू, या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला अर्थात स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कम्प्लीट केलेली आहे, थ्रो तर केलेला आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली, 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहू शकता स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 30 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत, क्या बात आहे. आता मात्र या ओव्हर मध्ये धावा जमा होताना पाहायला मिळाल्या, मागील ओव्हर क्या बात आहे खूप चांगली पाहायला मिळाली, 5 गडी बाद केले, 1 धाव खर्च केली नाही, हॅट्रिक सुद्धा त्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली ओव्हर हाताळण्याचा सुद्धा मान आणि सर्वाधिक विकेट प्राप्त करण्याचा सुद्धा मान आपण पाहिलं तर मिळवला गेला. या वेळेस उडवलाय जरूर, पाहूया क्षेत्रक्षक दूरवर उभा आहे, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होईल का. यस खूप चांगला प्रयत्न, क्या बात आहे शरीराची तमान बालकता त्या चेंडूवरती झेप घातली होती, परंतु
प्रयत्नांना अपयश, चेंडू सीमापार चौकार 34 34 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या आहेत. चला जे पी पी मांडा संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे. एलकुंदे संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे तर प्लीज आपण यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. मित्र अतिशय महत्वपूर्वक सामना यानंतर आपण पाहणार आहोत, तर त्यातील विजेता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवणार आहे. यस, यानंतर होणाऱ्या या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल सन्मान्य प्रतीक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. निश्चित आपण पाहिलं तर आयोजक संघाच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी दिली जाते, जे काम हातात मिळेल ते मनपूर्वक आणि प्रामाणिक केलं जात आहे. म्हणून तर आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आणि मागील 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तर यानंतर 3 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल या ऐकूया. या स्पर्धेसाठी आतूनात मेहनत घेणारे कमिटी मेंबर अर्थात हरीश जाधव साहेब यांच्या आवाजाने. तर धन्यवाद मनोज ठाकरे सर. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 या चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या सायंकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसातील शेवटची क्वालिफायची लढत आपण पाहणार. याच्यानंतर या स्पर्धेची पहिली सेमीफायनल सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी झालेला आहे. एलकुंदे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे जेपीपी मांडा संघाला. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या दिशेने चालू असणारा सामना. एका बाजूला असेल आरडी किरवली आणि त्यांना फाइट करणारा संघ असेल 83-11 आरसीसी राया संघ. आरडी किरवली संघाने प्रथम फलंदाजी करताना 34 धावा कुठून काढल्या आणि 35 धावांचं आव्हान या ठिकाणी आरसीसी राया संघासमोर ठेवलेलं आहे. 3 षटकांचा सामना असेल, 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. नक्कीच जर विचार केला या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता एलकुंदे संघाने आणि कालचा दिवस ज्याने गाजवला तो म्हणजे मांडा संघ. आणि आजचा कुठला नशीबवान संघ असेल, जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल. नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच बनणार असणारा संघ असेल, कुठला नशीबवान संघ असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला आपल्याला या ठिकाणी. नक्कीच या शेवटच्या क्षणामध्ये मात्र कोणाला अपयश येईल आणि कोणाचा विजय होईल येते 15 मिनिटं तुम्हाला नक्कीच सांगून जाईल. नक्कीच आम्ही टायमिंग सुद्धा सेट करणार आहोत. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 षटक कम्प्लीट करणं फार गरजेचं असेल, कारण की अजून एक सेमीफायनलचा सामना खेळवायचा आपल्याला. तर जाऊया आपण मैदानाच्या पंचांना सुद्धा विनंती सामन्यास सुरुवात करायची आहे. तर सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. एका बाजूला आरसीसी राया संघाची रण मशीन कामरान आणि त्यांना नॉन स्ट्राईक आपण बॅटर पाहू शकतो अप्पू आणि गोलंदाजीचा दूर संबंध होतो हनुमान. नक्कीच हनुमान नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल की आजचा दिवस त्यांच्या नावाने हनुमान या नावाने. पहिला चेंडू हवामध्ये, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. अप्रतिम असा झेड प्लेयर त्या ठिकाणी पाहू शकता नितीन याने आणि पहिला हजरा बसो आरसीसी राय सकला. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता काय झोकून दिलं चेंडू. हो 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 लाईव्ह स्क्रीन वर पाहू शकता पूर्णपणे हवेमध्ये झेप घेतली आणि काय सुंदर टिपलाय झेल आणि संपलाय कामरान कुंगलेचा खेळ. पहिला धक्का लागतो या ठिकाणी 83-11 आरसीसी राया संघाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टूर्नामेंट नक्कीच म्हणूया आपण या कॅच साठी.
युक्तिकार काय झेल टिपला नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीन वर लाईव्हच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला दाखवलं जात आहे. जेवढं कौतुक करावं मित्र म्हणे नितीनचं तेवढं कमी. काय झेल पकडली आणि जेव्हा फलंदाजीला आला होता एक षटकार मारला ना त्या षटकाराने मात्र धाव चांगल्या धावसंख्येचं टार्गेट कडे सेट केलं होतं. नितीनच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला. पहिल्या चेंडूवर काय विकेट कॅरी केलं हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सुंदर झेल. नक्की थोडीशी इजा झाली असेल प्लीज विनंती असेल मात्र क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण की अजून एक सेमीफायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि आमचे परममित्र किरवली गावचे विजयजी घरत एक उत्कृष्ट कॉमेंटेटर विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. विजय घरत प्लीज या. नक्कीच आमचे परम मित्र आणि उत्कृष्ट कॉमेंटेटर अजयजी घरत यांचे बंधू राजन मॅचचा आनंद ते सुद्धा घेतात. काय सुंदर झेल टिपलाय. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतो हनुमान. नक्कीच हनुमानाला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. जर सामना जिंकून द्यायचा चांगली गोलंदाजी करावी लागेल तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ती कार येतो. उलटा चेंडू होता पाहू शकता. स्लोअर चेंडू हाताला होता आणि वाईट घोषित करतात पंच. दिशा भरकटताना पाहतो आपण. अतिरिक्त एक धाव एका धावेने धावपळ हलताना पाहतो आपण या ठिकाणी आरसीसी राया संघाच. धावांचा विचार केला तर 35 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे. त्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरी कामरान बाद झाला तरी अजून आपण नॉन स्ट्राइक हे सुद्धा विसरून चालणार नाही. सुंदर चेंडू ब्लॉकआउटचा वेध घेणारा चेंडू परफेक्ट यॉर्कर. मात्र एक धाव सहज रीतीने पल्लून काढली होती. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल दोन्ही आकड्यावर. फ्रेंच 11 आरसीसी राया आपण नक्की मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहतोय. आता मात्र स्ट्राईकला येतो तो अप्पू पूर्णपणे जबाबदारी असे आरसीसी राया संघाची जी अप्पूच्या खांद्यावर. जर पुन्हा एकदा बॅटपूट ढकलायचा असेल राया संघाला तर अप्पूचं विकेट पारण फार गरजेचं असेल. ओहो मनकी विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय आणि स्वतः स्लिप होतो हनुमान. नक्कीच पाहू शकता आपण. नक्की त्या स्पर्धेचा नियमच आहे विदाऊट मनकी कॉल विकेट असेल. कुठल्या प्रकारची कॉलिंग नसेल आणि डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरी जाऊन विसावला तरी तुम्ही धाव घेऊ शकता. ती थोडं थोडं स्पीडअप करायचंय. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. यावेळेस मध्ये आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. कुठल्या प्रकारची धाव मिळणार आहे चेंडूवर. अजून एक डॉट चेंडू तर सुंदर गोलंदाजी हनुमानच्या इकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत हनुमानचा विचार केला तर 3 चेंडू फेस केल्यात आणि फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत महत्वाचा विकेट सुद्धा कॅरी केलेला आहे. अप्पू सारख्या फलंदाजाला कामरान सारख्या फलंदाजाला माघारी परतावलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तर विजय मिळवायचा असेल तर आरडी किरवली संघाला. यालाच फुलटा चेंडू मात्र सुरेखरीतीने टिपलाय झेल आणि संपलाय अप्पू या फलंदाजा खेळ. धक्का क्रमांक लागतो या ठिकाणी प्रियांशी इलेवन आरसीसी राया संघाला दुसरा. काय गोलंदाजी केली जाते. काय गोळ पाठ खपटली जाते प्रत्येक खेळाडूंकडनं हनुमानाची. नक्कीच मी आधीच म्हटलं हनुमानला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल मैदानाच्या हात आणि ते प्रयत्न अपाट सुरू आहेत. त्याच्याकडनं दोन मोठे मासे गळायला लागले. पहिला तर देव मासा गळायला लागला. आता सुद्धा आपण पाहू शकता अजून एक मोठा मासा गळायला लागतो या ठिकाणी. आरडी किरवली संघाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी हनुमान याच्याकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर दोन मोठे हादरे दिलेत हनुमान याने. सुंदर गोलंदाजी. चला स्पीडअप करायचंय फलंदाज बॅटर तुम्हाला सुद्धा विनंती असेल. चार चेंडू आणि दोन धाव खर्च करत दोन विकेट कॅरी केले. 35 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. वारंवार सूचवतो स्पीडअप करा. अजून जर हनुमान यांनी दोन चेंडू दोन विकेट घेतले दीपक जाधव यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आणि दोन चेंडू दोन विकेट घेणं गरजेचं असेल. स्ट्राईकला तो
नक्कीच पाहू शकता चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलम प्राप्त करतो. थोडीशी इंजुरी झालेली आहे मात्र हनुमान याला. काय गोलंदाजी केली जाते अप्रतिम, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण की हनुमान सुद्धा हेच सांगतो, अख्ख्या दिवसामध्ये आम्ही जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं जर फल मिळवायचं असेल तर मला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठल्या तरी एका ट्रॉफीवर माझं नाव कोरत असेल आमच्या संघाचं तर मला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुद्धा सुरू आहेत आरडी केवळ संघाकडनं. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना पाहतो. कारण की प्रियांशी इलेवन आरसीबी राया संघाचा जर विचार केला तर कल्याण ग्रामीणचा दादा संघ म्हटला जातोय. राया संघाची जर मॅच असली कुठल्याही गावचा प्रेक्षक असो नक्कीच आवर्जून ते सामने पाहतात. चारा बाजूने प्रेक्षकांचा विचार केला, प्रेक्षक आणि प्रेक्षक यावेळी सुरेख चेंडू खोदून काढला जातोय. एकदा पलंगाने थोडस फंबलिंग होते त्या ठिकाणी, एका धावेचं रूपांतर दोन धावेने केलं जातंय. नक्कीच पावसा चित्त्याच्या चपलाने आणि मधुर आणि बकासुरच्या वेगाने दोन धावा सहजरीतीने पलंग काढल्यात. दोन धावेने धावसंख्या पुढे आधी चार या आकड्यावर. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला हनुमान याच्याकडनं नक्कीच चांगली गोलंदाजी झालेली आहे. चला स्पीडअप करा आरडी किरवली प्लीज, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. आम्हाला सुद्धा बरं वाटत नाही पण वेळा अभावी आपल्याला नक्कीच हे कार्य करावं लागेल. कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही. नक्की मागीच मागच्या इनिंग मध्ये सरांनी सुद्धा सांगितलं वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण की आपण सकाळी जे वर्तमानपत्र घेतो ना 5 रुपयांमध्ये वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राची किंमत सकाळी मात्र 5 रुपये किलो रद्दीन जाते संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला स्पीडअप कप नक्कीच. काही इंजुरी झाली हनुमानला मात्र 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकता. आता मात्र समीकरण उरलेलं या ठिकाणी पाहू शकता आपण. 12 चेंडू आणि 31 धावा 15.50 ची सरासरी राखावी लागेल या ठिकाणी. आरसीसी राया संघाला जर विजय मिळवायचा असेल तर स्पीडअप करा. राकेश तुला सुद्धा विनंती असेल, स्वतः कर्णधार आहे. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतो गोलंदाज राकेश. यावेळेस मात्र आडव्या बॅट ने टर्न करतो ऑन साइड ला. एक धाव पलून काढले पूर्ण एकदा आणि एका धावेवर समाधान. मला थोडीशी फंबलिंग झाली मात्र थोडी चेंडू उचलला आणि फेकला विकेट किपरच्या गोलंदाजाच्या हातामध्ये. मात्र एक धाव पलून काढले, एका धावेने धावसंख्या पुढे जाते 5 या आकड्यावर. संत आणि शांत सुरुवात आपण नक्कीच पाहतो. स्वर्गीय निर्मळताई क्रीडांगण पिसे वासुंदरी सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरण या क्रीडा नगरीमध्ये. अजून एक मोठा मासा अजून एक गला लागतो या ठिकाणी. अजून एक धक्का लागतो आरसीसी राय सगळा माईज बॅक टू पाविलियन. चला स्पीडअप करायचा बॅटर सुद्धा लवकरात लवकर जाऊ. बॅटर येणार विनंती असेल. मोठा मासा अजूनही गेलायला लागतो या ठिकाणी. सुंदर चेंडू स्लो रो चेंडू हाताला व्हेरिएशन केलं होतं. चला स्पीडअप करायचं वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. कारण की अजून एक सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. जास्त उशीर करणार प्लीज, नाही तर षटकामध्ये कपात करावी लागेल त्या सामन्यामध्ये. म्हणून तुम्हाला विनंती असं वारंवार आम्ही सूचना देतो स्पीडअप करा. जर फलंदाज बाद झाला तर रेडी राहायचं, दुसरा फलंदाज त्वरित मैदानामध्ये जायचंय आणि क्षेत्ररक्षण करण्यास संघाला वारंवार सुद्धा आम्ही सूचना देतो आणि ते सूचनेचं पालन सुद्धा केलं जातं. चला स्पीडअप करा. काय गोलंदाजी केली इथं राकेश याच्याकडनं सुद्धा स्लोअर चेंडू हाताला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने टर्न करतो ऑन साइडला. पुन्हा एकदा फंबलिंग होते. नक्कीच वारंवार चुका केल्या जाते त्या क्षेत्ररक्षकाकडनं. एका धावेचं रूपांतर दोन धावेने सहजरीतीने केलं जातंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निजाम आपण पाहतोय. नक्की सुंदर फटका निजामच्या बॅट मधून मात्र दोन धावा पलून काढले जातात. ओहो सुंदर चेंडू, तेज तरार चेंडू, वेगवान चेंडू. विकेट किपर चुकी करतो मात्र रनआउटच्या रूपाने निजामला सुद्धा माघारी परतावं लागेल.
चला नवीन फलंदाज त्वरित जायचा क्षेत्रज सजवायचंय. आरडी किरोली संघ विनंती आहे क्षेत्रज सजवायचंय. जास्त वेळ खर्च करू नका. अजून एक मॅच खेळवायची आहे. प्लीज सहकार्य करा, कॉपरेट करा. वेळेस संदर्भात वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो आणि त्या सूचनेचं पालन सुद्धा करणं जरुरी असल्याने ते पालन होतंय. चला बॅटर लगेच सज्ज राहायचंय. धक्का क्रमांक या ठिकाणी चौथा लागतोय प्रियांशी इलेव्हन आरसीसी राया संघाला. यावेळी सुंदर फटका स्वीपच्या अंदाजाने चेंडूला पाठवला बॅकवेट कोरलेक रिझनामधून सीमा रेषा पार चौकार. पाच चेंडू झाले. चला स्पीड अप करा. वारंवार सूचना चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे येते 11 या आकड्यावर. चला फील्ड सजवायचे तोरी. चला स्पीड अप करायचं. वारंवार सूचना देत चुकी होते या ठिकाणी. युक्तिकारच्या बॅट मध्ये चौका आलाय. नक्कीच अजून जमीनची बाजू म्हणजे युक्तिकार अजून क्रीज मध्ये उभा आहे. यावेळेस मध्ये सूर्य फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पाटला स्वतः गोलंदाज. मात्र दोन धावा सहज रीतीने पलून काढल्या जातात. शेवटच्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे झाली या ठिकाणी 13 या आकड्यावर. समीकरण 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. त्याला थोडी क्षेत्रक सजवायची विनंती असेल. आरडी किरवली संघ आणि दोन्ही बॅटर यांना विनंती असेल. तुम्ही सुद्धा थोडी घाई करायची आहे कारण की शेवटचा सेमीफायनलचा सामना खेळवायचा असेल, खेळवायचा आपल्याला. नक्कीच या ठिकाणी साजनजी भोई उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. वसंतरी गावचे जावई आहेत ते. साजनजी भोई विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आमचे भाऊजी आहेत ते. विनंती असेल त्यांना या. आपली स्पर्धा आहे. चला जाऊया मैदानाकडे. स्पीड अप करा, काही करा. 6 चेंडू आणि 22 धावेंची गरज असेल या ठिकाणी प्रियांशी इलेव्हन आरसीसी राया संघाला. चला स्पीड अप करा, प्लीज स्पीड अप करा, घाई करा. किरवळी संघ वारंवार सूचना देतो आम्ही तुम्हाला कारण की अजून मॅच खेळवायची आपल्याला. एक सेमी फायनलचा सामना बाकी मैदानामध्ये. प्लीज विनंती असेल वारंवार आम्ही तुम्हाला कॉल देतो. आम्हाला सुद्धा चांगलं वाटत नाही पण काय करणार, वेळा अभावी तुम्हाला कॉल देणं गरजेचं असेल. हा ब्रेकर त्याला हुक करतो, त्या ठिकाणी विनंती चेंज करतो. अजून एक धक्का लागतो प्रियांशी इलेव्हन आरसीसी राया संघाला. धक्का क्रमांक लागतो 5 या ठिकाणी. माघारी परतावा लागेल दुर्गेशियाला सुद्धा. चला नवीन बॅटर. चला क्षेत्रज सजवा, तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. आरडी किरवली हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला. प्लीज राकेश विनंती असेल एकत्र कुठल्याही प्रकारे तुम्ही मीटिंग टीम मीटिंग घेऊ नका. आणि तेजा तुला सुद्धा विनंती असेल रोप चच्चा स्पीड अप करायचं जरा. नक्कीच अनुभव काय असतो हे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. रोप तेजा नक्कीच 52 वर्षाचा खेळाडू. नक्कीच यंगस्टर आहे. लाजवेल अशी कामगिरी त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कार्यक्रमामध्ये केलेली आहे. अजून सुद्धा फिटनेस फिटनेस काय असते तुम्ही पाहू शकता. चला स्पीड अप करायचं. 5 चेंडू आणि 22 धावेंची गरज असेल या ठिकाणी. कुठल्या प्रकारचं टीम मीटिंग नको विनंती असेल. आरडी किरवली संघाला वारंवार आम्ही सूचना देतो तुम्हाला. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट करतो आणि चेंडूला पाठवलं सरळ काव करण्याच्या सीमा रेषा पार. त्याच्या बॅट मधून येतो षटकार.
मी आधीच म्हटलं होतं यंगस्टरांना लाजवेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि पहिल्या चेंडूवर ब्लास्ट केला नक्कीच आपण पाहिला आणि चेंडू सरळ फेकून दिला कॉर्नरच्या वरून सीमानाच्या पलीकडे सात धावांसाठी षटकार. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये वाटत नाही का वयाच्या 52 वर्षी सुद्धा अशी बॅटिंग करतोय रोफतेजा जे माईजला जमलं नाही जे कामरांना जमलं नाही जे आपूला जमलं नाही ते मैदानाच्या आतमध्ये त्याच्या करतोय नक्कीच समीकरण उरलं या ठिकाणी पाहू शकता आपण चार चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षेत्रा ठिकाणी जज करते चला टीम मीटिंग नको टीम मीटिंग नको आरडी गिरवले प्लीज विनंती असेल टीम मीटिंग नको. आता मात्र तेजाला माघारी परतावं लागेल नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाला या ठिकाणी तेजा सुद्धा सुंदर कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. चला नवीन बॅटर तुम्ही सुद्धा तोडून जायचंय आणि एलकुंद सध्या सज्ज राहायचंय तुम्ही नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज असेल या ठिकाणी राया संघाला प्रियांक शिवले राया संघ चला स्पीड अप करा किरवले संघ प्लीज वारंवार आम्ही सूचना देतो तुम्हाला वेळा अभावी आमचा सुद्धा ना इलाज असते का तुम्हाला वारंवार सूचना देणं आम्हाला सुद्धा बरं वाटत नाही पण काय करणार वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. या वेळेस मध्ये आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केला जातो चेंडू हवेमध्ये नितीन चेंडूच्या खाली येतोय आणि सात आणि सोपा अजून एक चेल टिपतोय प्लीज जवळ येऊ नका राकेश विनंती असेल टीम मीटिंग नको बॅटर बॅटर जायचंय बॅटर तोडीत जायचंय तुम्ही समीकरण खूप कठीण झालेलं आहे दोन चेंडूंनी 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये फक्त आणि फक्त ऑप्चरता बाकी राहिली होती. चला स्पीड अप करा फटाफट दोन चेंडू हटलायचे गोलंदाजांना विनंती असेल काय गोलंदाजी केली जाईल शेवटच्या षटकामध्ये ओ सूरज चेंडू सूरज चेंडू आपला तो चेंडू टाकला जातो या ठिकाणी एक चेंडू टाकायचा एक चेंडू फलंदाज फलंदाज तिथे थांबायचा शेवटचा चेंडू एक चेंडू आणि 16 धावांची गरज आणि अशा प्रकारे विजय संपादन करतो तो आरडी किरवली संघ आणि या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. राकेश विनंती असेल असला कुठला धुव करायचा नाही मित्रा क्रिकेट खेळ आहे चुकीचा अनुभव राकेश दिगोडकर तुझ्याकडून असा काही तुम्ही करायचा नाही गैरवर्तन करू नका तुम्ही चुकीचा संदेश आहे राकेश चुकीचा राकेश असं का
Thank you.